पांडुरंगजी, मला हेच विचारते, तुम्ही या भूगावचे सरपंच आहे, आतापर्यंतचा काय काय विकास झालेला आहे, कोणकोणत्या समस्या इथे तुम्ही पाहिल्या पूर्ण केल्या, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लान राहणार आहे आता? महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सरपंच नाही आहे, माझी पत्नी आहे चंदा पांडुरंग आंबिलडुके, आणि मी तिच्या पती म्हणून श्रीने सर्व कारोबार सांभाळत आहे. मी माझ्या ग्रामपंचायतमध्ये तिसऱ्यांदा इनिंगमध्ये सदस्य झालो आहे. मला दोनदा सरपंच होता आला नाही, आता जनतेतून माझी पत्नी सरपंच झाली आणि मी सदस्य म्हणून सरीने माझ्या कुटुंबातले, मी आता जेव्हा टीम लढवली तरी माझ्या कुटुंबातले 5 लोक निवडून आणले आहे. माझ्या आंबिलडुके कुटुंबातले एरवी माझे 8 लोक निवडून आलेले आहेत, काँग्रेसचे 4 निवडून आलेले आहेत. तर आता विकासाचा मुद्दा म्हणजे माझ्या हात म्हणणं राहीन का, काँग्रेसवाल्यांना मी आवाहन केलं का, तुम्ही दादा राजकारण आणू नका. बरोबर. कारण का बॅकलॉग तुमच्या मागच्या काळामध्ये उपसरपंच असताना काही केलं नाही, गावाचा विकास सुद्धा केला नाही, आणि बावनकुळे साहेबाच्या माध्यमातून आम्ही 15 वर्षाच्या काळामध्ये तिसरी इनिंग त्यांची सुद्धा आहे, माझी तिसरी इनिंग आहे. तिसऱ्या इनिंगमध्ये या दोन इनिंगमध्ये त्यांनी जेवढा या गावाचा विकास केला त्याच्यापेक्षा आता माझी सत्ता आहे. तेव्हा माझी सत्ता नव्हती, आता माझी सत्ता असल्यामुळे मी आता पूर्ण विकास करणार आहे आणि प्रभाग 1 पासून सुरुवात करणार आहे. ज्या प्रभाग 1 मध्ये जो समस्या राहिलेल्या आहेत, गटर नाली आहे, स्वच्छता आहे, सिमेंट रोड आहे, इलेक्ट्रिक लाईट आहे, हे सर्व ज्या समस्या आहेत ह्या सर्व समस्येवर भर देऊन गावाचा कसा चेहरा मोहरा बदलवता येईल, बाजाराची समस्या आहे, अजून शेतीच्या विषयावरली शेततळ्याची व्यवस्था आहेत, ह्या ज्या व्यवस्था ज्या आपल्याला राबवायच्या आहेत ह्या पुरेपूर राबवण्यासाठी मी त्यांना वारंवार सूचना केली आणि ते मानण्याच्या मनस्थितीत आहे. कारण का त्यांना त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस विकासाचा महामेरू आहे आणि याच्या पाठीमागे बावनकुळे साहेब आहे. बावनकुळे साहेब आणि आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आहेत, माननीय नितीनजी गडकरी साहेब आहेत केंद्रीय मंत्री, आणि आमचे राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता आणि गावात सत्ता, गावापासून तर केंद्रापर्यंत हे सत्ता आमची असल्यामुळे नक्कीच विकास होईल आणि विकास होईल याची खात्री मला पूर्ण आहे. पांडुरंगजी, आपण पाहिलं गावामध्ये पाणी झालं, रस्ते झालं, इलेक्ट्रिसिटी याही मुख्य समस्या राहतात, काय फोकस आहे आता त्याच्या? नाही, आता माझ्या इथं तर विचार जर केला तर पाण्याची समस्या नाहीच, आणि त्यातल्या त्यातही माझ्या इथं थोडंसं मला जाणवलं का किडनी स्टोन सारखा थोडा असर यायला वाटला होता, तर मी ते त्याच्यासाठी इथं 2 फिल्टर प्लॅन लावून घेतले, एक कॉईनवाला लावला आणि एक ATM वाला सुद्धा लावला. म्हणजे ATM वाल्याने ATM मधला न्या आणि कॉईनवाल्याला ज्याच्याकडे ATM नाही आहे शिक्के टाकून 5-6 शिक्के टाकून तुम्ही फिल्टरचं पाणी न्या आणि फिल्टरचं पाणी घरी वापरा. माझ्याकडे मुबलक पाणी आहे, मुबलक म्हणजे मी माझ्या गावापासूनही अजूनही देऊ शकतो इतकं पाणी आहे माझ्याकडे. माझ्या पाण्याच्या विहिरीमध्ये आता हल्ली 3 मोटर पंप आहे, 3 मोटर पंपमध्ये आम्ही जवळजवळ 3 तास मोटर पंप चालवले, म्हणजे दोन्ही टाक्या फुल भरून सगळ्यांनी लोकांना पाणी पुरेसा देतो. पाण्याचा प्रश्न नाही, लाईटचा सुद्धा प्रश्न नाही. बावनकुळे साहेब मंत्री झाले, ऊर्जा मंत्री, तेव्हापासून आमच्या विधानसभेमध्ये जवळ जवळ 80% गन्ना आहे शेतात, तर त्या गन्नेवाल्याला पाण्याची कुठंही तरतूद करण्याची गरज पडली नाही आणि कोणाच्या शेतावरून पाणी घेण्याची गरज पडली नाही. 10 एकर शेती 1 मोटर पंप बोलून राहिलं, म्हणजे इतकी मोठी बावनकुळे साहेबाच्या माध्यमातून या गावाचा विकास झाला. आणि लाईटची समस्या सुद्धा तर नाहीच, कारण का स्ट्रीट लाईट आमच्याकडे चांगली आहे, व्यवस्था चांगली आहे आणि आम्ही मी स्वतः व्यवस्था करत असतो. मी स्वतः फिरणारा व्यक्ती आहे, म्हणजे मी स्वतः ज्या ज्या एरियात मला असं वाटलं त्या त्या एरियामध्ये जाऊन सनीने मी स्वतः फिरत असतो. एक प्रश्न अजून विचारतो पांडुरंगजी, गाव स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी काय अभियान राबवणार आहे? मी स्वच्छता अभियान राबवलं, पण स्वच्छता अभियान राबवून सनीने बिन एक वैशिष्ट असं झालं की जवळजवळ इथं 5,000 ते 6,000 जवळपास लोकसंख्या आहे, तर एक वार्ड आमचा असा आहे की तो वार्ड नंबर 1, म्हणजे त्या वार्डमध्ये 4 रोड आहेत त्या वार्डला टच, तर त्या वार्डला 4 रोड टच असल्यामुळे तिथं आम्ही संडास बी देऊन चुकलो आणि तिथं सर्वच सामाजिक लोक आहे. आम्ही त्यांना वेळोवेळा मानवण्याचा प्रयत्न केला, त्यांना संडाससुद्धा दिले, शासकीय संडाससुद्धा बनवलं आणि शासकीय संडास बनवून सुद्धा बी ते लोक थोडेसे काही मधामध्ये पथक आले होते, त्यांना 1-2 लोक काही बाहेर जाताना दिसले तर त्यांनाही सांगितलं का बाबा असं करू नका, रोगराई येईल आपल्या गावात, येईल आपल्या गावाची हे रोगराई दुसऱ्या गावात जाईल, हे असं करता करता आपल्याला आपल्याला आपला जो मान आहे आपल्या गावाचा हा कमी होईल आणि मिनिस्टरचाही त्याच्यातून मान कमी होईल, मुख्यमंत्री नागपूरचे असल्यामुळे मान कमी होईल, तर त्यासाठी त्यांच्यामध्ये सुधारणा केली. आता आमच्या गावावर व्यवस्थित फोकस आहे,
रोड रस्ते बी चांगले आहे. आता तर एक कुई हायवे बनून राहिला, कुई हायवेवर आलो आम्ही. इतकं चांगलं काम आहे आमच्या गावामध्ये. आणि आता जर शेतीतला विषय जर शेतकरी म्हणून जर विषय जर केला तर ग्रामीणमध्ये शहरी भागासारखं तर नाही म्हणता येणार, पण 90% तरी गाव स्वच्छ ठेवू शकतो, ठेवणार आणि ठेवत आलो आपण. पांडुरंगजी खूप खूप धन्यवाद.